तर मराठा समाजाने सगळ्याच दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद दिलाय, मात्र पूर्ण महाराष्ट्र जागृत केल्याशिवाय मी थांबणार नाही। आपल्याला 24 तारखेला आरक्षण मिळालं पाहिजे असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर अजित पवारांनी आपल्यासोबतच्या आमदारांना दिलेल्या तंबीवरही जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळेस नाव न घेता जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केलंय। आम्ही अजित पवारांच्या माणसाच्या वाट्याला जात नाही, त्यांचा माणूस धडाधड बोलत असताना माझ्याकडून काय अपेक्षा करता असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। तर आम्ही बोललं तर वाईट वाटलं, मग तुमचा माणूस बोलल्यावर वाईट नाही का वाटलं असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि ते गरजेचं आहे, म्हणून एकत्र पुन्हा एकदा सांगतो की आरक्षण असलेल्या मराठ्यांनीही एकत्र या आणि नसलेल्यांनी एकत्र या, हीच योग्य वेळ आपण एकत्र होण्याची। बरं, आज आपण थांबतोय किमान तिसऱ्या टप्प्यापर्यंत, पुढे आता काय करायचं? परत टप्पे आणखीन दोन राहिलेले, पण पूर्ण महाराष्ट्र जागृत केल्याशिवाय सोडणार नाही, कारण आपल्याला 24 तारखेला आरक्षण पाहिजे, त्यामुळं आपण नाही थांबत। त्यांचा माणूस ठेपेला राहिला तर आम्ही ठेपेलो, काय अडचण नाही। आव्हान केलं हो ना, आम्ही काय म्हणतोय दवा, आम्ही वाटा जातच नाहीत ना आधी, आव्हान करायची गरजच नाही ना। तुमचा माणूस जरा थोडा आकडा ना लय पळू राहिलं आहे, सध्या पहिला पाऊस पडल्यासारखा थोडं खडतं त्यांनी घेतलं नाही ना, तर त्यांचा माणूस जर धडाधड बोलायला लागला तर आमच्याकडून कशी अपेक्षा करता मग तुम्ही? आधी तुमच्या माणसानं आम्हाला बोलायची गरज नव्हती, आम्ही 10-15 दिवस बोललो नव्हतो, तुमच्या माणसानं विनाकारणाचं जाती तेढ निर्माण होईल असे स्टेटमेंट केले आणि सगळं वातावरण दूषित करून ठेवले विनाकारण, आणि आम्ही बोललो मग तुम्हाला काय वाईट वाटायला लागलं? तुमचा माणूस बोलला त्यावेळेस तुम्हाला वाईट नाही वाटलं का? आणि जर त्यांनी त्याच्यात दुरुस्ती केली असेल आणि त्यांचा माणूस जर गप्प बसणार असला, आम्ही आमच्यात बदल करू, बघतो आम्ही 1 तारखेपर्यंत त्यांचा माणूस गप्प बसतो का नाही। आता लगेच टाकतो आम्ही उद्याच विदर्भ आणि मराठवाड्याचा काही पलीकडचा भाग राहिलेला, म्हणजे नांदेडचा काही दक्षिण भाग राहिलेला आहे, लातूरचा पण भाग राहिलेला आहे, परभणीचा आणि हिंगोलीचा काही भाग राहिलेला आहे, पलीकडं या पंढरपूरच्या बाजूचा काही भाग राहिला आहे, बीडचा सुद्धा काही भाग राहिलेला आहे। हो प्रचंड मोठा, म्हणजे आपले पाठीमागचे 4 दौरे झाले त्यापेक्षाही खूप मोठा असणार आहे, कारण आपल्याला खान्देशपासून ही सुरुवात आहे। नाही नाही, 1 तारखेला कार्यक्रम जालन्याच्या मराठा बांधवांनी ठेवल्यामुळं त्या कार्यक्रमाला दिवसभर वेळ जाणार आहे, त्यामुळं त्यानंतर घोषणा तर आम्ही 2 दिवसात करणार आहे पण 1 तारखेच्या आत नाही। आणि आता पुणे जिल्ह्यामध्ये 1,34,000 कुणबी नोंदी सापडलेल्या असून आतापर्यंत शहरासह जिल्हाभरामध्ये 23,05,057 कागदपत्र तपासण्यात आली आहेत। त्यापैकी आता 1,34,744 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर येते आणि शासनाकडून या नोंदी वेबसाईटवर अपलोड केल्या जात आहेत। तर राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यभरात युद्धपातळीवर मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं जात आहे। पुण्यामध्ये 1,34,000 कुणबी नोंदी सापडलेल्या असून 23,05,000 कागदपत्रांची तपासणी शासनाकडून केली जाते आणि वेबसाईटवर सुद्धा नोंदी अपलोड करण्यात येत असून राज्यभरात मराठा कुणबी नोंदीचा शोध सुरू आहे।